रणबीर कपूर जमिनीवर बसला सलमान खान रांगेत थांबला रिहाना आली झुकरबर्ग आला माना विमानांकडे बघून बघून दुखायला लागल्या आणि हे सगळं घडतंय कशासाठी तर उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी जुलैमध्ये याच ठिकाणी या दोघांचं लग्न होणार आहे पण या तीन दिवसांच्या कार्यक्रमाला पाहुण्यांची रांग लागली दुसऱ्या बाजूला वंतारा या अॅनिमल रेस्क्यू सेंटरची ही चर्चा होती अनंत अंबानी यांनीच उभारलेल्या या तीन हजार एकरच्या प्राणी संग्रहालयातले हत्ती इतर प्राणी अंबानींचं प्राणी प्रेम याबद्दलच्या बातम्यांचीही रांग आहे या दोन्ही बातम्यांमध्ये अनंत अंबानी जसे कॉमन आहेत तशीच आणखी एक गोष्ट कॉमन आहे जामनगर अनंत अंबानी यांच्या लग्नाचे कार्यक्रम होत आहेत जामनगरमध्ये वनतारा प्रोजेक्ट उभं राहिलंय जामनगरमध्ये आणि रिलायन्सच्या मालकीची जगातली सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी आहे जामनगरमध्येच अंबानींचे सगळे कार्यक्रम मुंबईत होतात असंच आतापर्यंतचं चित्र असायचं आता ते आहेत अंबानी त्यांना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोराचं लग्न करता येणं शक्य आहे मग त्यांनी जामनगरच का निवडलं फक्त मुलाचं लग्नच नाही तर अंबानींच्या मालकीची एशियातली सगळ्यात मोठी आमराई ॲनिमल रेस्क्यू सेंटर सगळ्याच गोष्टी जामनगरमध्येच का उभ्या राहिल्या नाण्याच्या दोन्ही बाजू पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अनंत अंबानी यांना लग्नाचे कार्यक्रम जामनगर मध्येच का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी पूर्वजांपासून जामनगरशी असलेलं नातं हे एक कारण सांगितलं जामनगर मध्ये कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म झाला होता तर रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी आपल्या बिझनेसची सुरुवात इथूनच केली होती मुकेश अंबानी यांनीही बिझनेसचे धडे इथेच गिरवले आणि अंबानींच्या मुलांचं बालपणही इथंच गेलं हम यही के नागरिक है हे अंबानींचं वक्तव्य म्हणजे नाण्याची पहिली बाजू दुसरी बाजू आहे ऑइल रिफायनरीची रिलायन्सनं एकोणीसशे नव्याण्णव साली गुजरातच्या जामनगरमध्ये जगातली सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी उभी केली जिची क्षमता दिवसाला एक पॉइंट चोवीस मिलियन बॅरल्स ऑइल साठवण्याची आहे जगातल्या कुठल्याच एका रिफायनरीमध्ये एवढी ताकद नाहीये अंबानींचं हे रिफायनरी कॉम्प्लेक्स सात हजार पाचशे एकरच्या भागात पसरले इथून ऑइल भारतात पोहोचवलं जातं भारताबाहेर एक्सपोर्ट केलं जातं विशेष म्हणजे या रिफायनरीसाठी जवळपास साडेतीन ते चार हजार कर्मचारी काम करतात जामनगर मधल्या या रिफायनरीमुळे ऑइल बिझनेस मध्ये अंबानींचा होल्ड आहे जो फक्त भारतापुरता मर्यादित नाहीये तर अरामको सारखी ऑइल बिझनेसमधली दादा कंपनीही अंबानींशी पार्टनरशिप करायला उत्सुक आहे पण मग या सगळ्याचा लग्न आणि अॅनिमल रेस्क्यू सेंटरशी संबंध कसा काय लागतोय तर थांबा तोही सांगतो या रिफायनरीच्या आजूबाजूच्या भागात नजर मारली तर एक हिरवा पट्टा दिसतो हा आहे रिलायन्सनं उभा केलेला ग्रीन बेल्ट कुठलाही रिफायनरी प्रोजेक्ट किंवा इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट उभा करताना पर्यावरणाचा विचार करणं ही गरजेचं असतं निसर्ग आणि उद्योगधंदे यांचा बॅलन्स साधला जावा हा ग्रीन बेल्टचा भाग बफर झोन असल्यानं इथं इंडस्ट्रीयल हालचाली करू नयेत स्थानिक वनस्पती झाडं यांच्या मार्फत निसर्गाचं संवर्धन व्हावं आणि हा भाग चांगला दिसावा असा या ग्रीन बेल्टचा उद्देश असतो रिलायन्सनं जामनगर रिफायनरीच्या भोवती जो ग्रीन बेल्ट उभारला आहे त्याला गुजरातचा ग्रीन बेल्ट म्हणून ओळख मिळाली आहे या ग्रीन बेल्ट मध्ये अंबानींनी लक्ष वेधून घेणाऱ्या दोन गोष्टी केल्यात पहिली गोष्ट म्हणजे झिरुबाई अंबानी लखीबाग आमराई पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडून सतत आलेल्या नोटिसांनंतर रिलायन्सनं जामनगरच्या पडीक जागेत आमराई उभारण्याचा निर्णय घेतला होता रिफायनरीच्या कॉम्प्लेक्स पासून सात किलोमीटर अंतरावर ही आमराई उभी करण्यात आली तेही सहाशे एकर भागात यात जवळपास दोनशे जातींची एक पॉईंट तीन लाख आंब्यांची झाडं लावण्यात आली आहेत इथं जो आंबा पिकतो तो जगभरात निर्यात केला जातो हा आंबा जामनगर मधला नैसर्गिक आंबा नाहीये तर अंबानींनी इथं याची लागवड केली समुद्री वाऱ्यापासून वाचण्यासाठी एका बाजूने सुरूची झाडं लावली अर्थातच रिफायनरीच्या जवळ पिकणारा आंबा म्हणून याची चर्चा झाली दुसरी गोष्ट म्हणजे सध्या चर्चेत असलेला अनंत आंबानींचा ड्रीम प्रोजेक्ट वन तारा तीन हजार एकर जागेत पसरलेल्या या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळे प्राणी उपचारांसाठी असतील बरेच सुटका केलेले किंवा इतर ठिकाणांवरून आणलेले प्राणीही उदाहरणार्थ गडचिरोलीच्या कमलापुरी कॅम्पमधून नेलेले हत्ती गुवाहाटीमधून नेलेले ब्लॅक पॅन्थर वन तारामध्ये असतील असं सांगण्यात येत आहे थोडक्यात या प्रोजेक्टमुळे एक सेपरेट इकोसिस्टीम उभी राहील जी भविष्यात प्राण्यांचे उपचार आणि सुरक्षित अधिवासासाठी महत्वाचं ठिकाण ठरेल असा दावा रिलायन्स कडून केला जातोय अंबानींच्या प्रोजेक्ट ला या प्रोजेक्टचं कौतुक केलं जात असलं तरी रिफायनरी मधून सोडले जाणारे वायू त्यामुळे होणारं प्रदूषण प्राण्यांना आपला आधीपासूनचा अधिवास सोडून करावं लागलेलं स्थलांतर या सगळ्यात त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होणार का आणि रिफायनरीच्या ग्रीन बेल्ट मध्ये प्राणी किती सुरक्षित राहणार असा प्रश्नही विचारण्यात येतोय या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सचा चारशे पंधरा एकरचा भाग हा रिलायन्स टाउनशिपचा आहे या टाउनशिपमध्ये रिफायनरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीची घरं मॉल हॉटेल्स अशा अनेक सुविधा आहेत थोडक्यात अंबानींनी या भागात एक मिनी शहर वसवलंय थोडक्यात काय तर जगातल्या सगळ्यात मोठ्या रिफायनरीच्या आवारात रिलायन्स उद्योग समूहानं मानवी वस्ती तयार केली आहे आंब्याची बाग आणि वनतारा प्रोजेक्टच्या माध्यमातून जैवविविधतेवर भर दिला आहे याच रिलायन्स टाउनशिपमध्ये अनंत अंबानींच्या प्री वेडिंगचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत पण हा एक इव्हेंट आणि रिफायनरीच्या आजूबाजूला केलेले प्रयोग आता अशी टीका कशामुळे होते तर अशी चर्चा आहे की जामनगरच्या रिफायनरी जवळच रिलायन्सनं टाउनशिप उभारली ज्यातून रिफायनरीच्या जवळ राहणाऱ्या रहा लोकांना कोणताही धोका नाही हा मेसेज देता आला रिफायनरीच्या ग्रीन बेल्ट मध्ये त्यांनी अमराई आणि प्राण्यांसाठीचं सेंटर उभं करून रिफायनरीमुळे जैवविविधता प्राणी आणि पिकं यांना हानी पोहोचणार नाही असा विश्वास तयार करण्याचा प्रयत्न केला तर इथं कार्यक्रम घेऊन रिफायनरीच्या आजूबाजूला सगळं काही निवांत असल्याचं नॅरेटिव्हही सेट करता येईल हा उद्देश ठेवला पण अंबानी किंवा रिलायन्सला असा मेसेज देण्याची नॅरेटिव्ह सेट करण्याची गरज का पडते तर असं सांगण्यात येतंय की भारतात ठिकठिकाणी थीक रिफायनरी प्रोजेक्ट्सला विरोध होतोय रत्नागिरीच्याच नाणार बारसू प्रकल्पाचं उदाहरण घेता येईल इथं रिफायनरी उभारण्यासाठी कोकणातल्या नागरिकांनी प्रचंड विरोध केला त्यामुळे प्रस्तावित असलेला हा प्रकल्प बॅकफुटला गेला फक्त कोकणातच नाही तर कोचीमध्येही रिफायनरी विरोधात जे आंदोलन होत आहे ते रिफायनरीमुळे जैवविविधता शेती आणि लोकांचं आरोग्य धोक्यात येईल याच मुद्द्यावर आहे म्हणूनच रिफायनरीच्या आजूबाजूला सगळं काही आलवेल आहे हे दाखवण्यासाठी अंबानींकडून हे इव्हेंट घेतले जात आहेत असं बोललं जात आहे अंबानी आणि रिलायन्सवर असे आरोप होण्याचं कारण म्हणजे अरामको कंपनी सौदी अरेबियातल्या या ऑइल जायंट कंपनीचा कोकणातल्या रिफायनरीमध्ये जवळपास पन्नास टक्के शेअर असल्याचं सांगण्यात येतं अरामको आणि रिलायन्स मधल्या पार्टनरशिपची चर्चा कोविडच्या आधीपासून सुरू आहे दोन हजार एकवीस मध्ये त्यांचं पार्टनरशिप डील स्क्रॅप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये हे डील तात्पुरतं होल्डवर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं अरामकोचे चीफ जामनगर मधल्या अंबानींच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत थोडक्यात हे डील प्रस्तावित आहे ज्यामुळं रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीची क्षमता वाढेल आणि सोबतच रिलायन्सला भारताबाहेर आणि आरामकोला भारतात गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होईल पण त्यासाठी भारतात रिफायनरीज बद्दल त्याच्या आजूबाजूच्या भागाबद्दल सकारात्मक वातावरण तयार करणं गरजेचं आहे असं सांगण्यात येतं पण जर जामनगर रिफायनरीच्या आजूबाजूला आंबा पिकत असेल इकोसिस्टीम उभे राहत असेल तर इतर रिफायनरीच्या जवळ असं होऊ शकतं का तर याचं उत्तर आहे नाही जामनगरच्या रिफायनरीच्या चिमणीपासून अमराई उत्तर दिशेला सात किलोमीटरवर आहे चिमणीतून जो धूर निघतो किंवा जे प्रदूषण होतं याचा फटका आजूबाजूच्या पाच ते सात किलोमीटर परिसराला बसतच नाही याचं कारण म्हणजे रिफायनरीच्या चिमणीतून जो गॅस बाहेर पडतो तो वजनानं हलका असतो साहजिकच तो हवेत उंचावर जातो आणि वाऱ्याच्या वेगामुळे लांब पसरतो रिफायनरीच्या चिमणीतून होणाऱ्या प्रदूषणाचे गंभीर परिणाम हे आजूबाजूच्या पाच सात किलोमीटरवर नाही तर वीस ते पन्नास किलोमीटरच्या परिघावर दिसतात सोबतच जामनगरमध्ये रात्रीच्या वेळी हवा जमिनीकडून समुद्राकडे वाहते आणि सकाळी समुद्राकडून जमिनीकडे म्हणजेच हवेचा प्रवास आहे पूर्वपश्चिम साहजिकच उत्तरेला असलेल्या आमराईकडे हे पूर्व पश्चिम वाहणारे वारे पोहोचतच नाहीत आणि प्रदूषणाचा फटका या आमराईला बसत नाही याच कारणांमुळे इथलं रहिवासी कॉम्प्लेक्स आणि नव्यानं उभं राहणारं वंतारा प्रोजेक्ट थेट प्रभावाखाली येणार नाही असं बोललं जात पण हेच कोकण आणि कोचीची भौगोलिक रचना वाऱ्याची दिशा पाहिली तर तिथली आंबा आणि इतर पिकं माती जैवविविधता आणि लोकवस्ती थेट प्रदूषणाच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतं थोडक्यात जोवर कंपन्या आणि नागरिक यांच्यात प्रदूषण रोजगार आरोग्य आणि नैसर्गिक साधन संपत्ती यावर तोडगा निघत नाही सोल्युशन निघत नाही तोवर रिफायनरीचा भारतातला मार्ग मोकळा होणं कठीण आहे पण या, या सगळ्यात अंबानींची ही जामनगर मूव किती इफेक्टिव्ह ठरेल हे हे महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका